भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री संजय पुराम, आज हे नाव आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात एक विकास पुरुष या नावानं नावारूपास आलेला आहे. गेल्या 20 वर्षात आदिवासी बहुल तसेच नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या या विधानसभा क्षेत्रात विकासाची कामे झाली नाहीत. ती कामे गेल्या 5 वर्षात पूर्णत्वास नेण्याचं काम आमदार माननीय श्री संजय पुराम यांनी केलं आहे. माननीय आमदार श्री संजय पुराम यांचा जन्म 7 ऑगस्ट 1972 देवरी तालुक्यातील पुराडा या गावातील सर्वसाधारण आदिवासी कुटुंबात झाला. कुटुंबात कुठलाही राजकीय वारसा न लाभलेल्या श्री संजय पुराम यांना आपल्या समाजातील बांधवांसाठी काहीतरी करण्याची तळमळ नेहमीच होती. त्यांनी आदिवासी विद्यार्थी संघामध्ये प्रवेश करीत आदिवासी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडीत आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर विरोधी पक्षात राहून शेतकरी आणि मजुरांच्या हक्काकरता विविध आंदोलने करून त्यांना न्याय मिळवून दिला. 2009 त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि याच काळात त्यांनी भाजप अनुसूचित जमाती आघाडीचे जिल्हा अध्यक्षाचं पद देखील भूषवलं. त्यांच्या पत्नी सविता पुराम या सुद्धा 2010 राजकारणात असून गतकाळात त्यांनी महिला आणि बालकल्याण सभापती म्हणून उत्कृष्ट कार्य केले. सध्याच्या घडीला त्या भाजप महिला आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. माननीय आमदार श्री संजय पुराम कामानिमित्त मुंबई आणि राज्यात इतरत्र असताना कामात खंड न पडू देता जनतेचे काम त्यांच्या पत्नी सविता संजय पुराम करतात. एक मतदान दोघांचे काम या संकल्पनेवर आधारित हे दोघे उत्तम काम करीत आहेत. आमचा ग्रामीण भाग असल्यामुळे महिला तितक्या ॲक्टिव्ह नाही आहेत. तर त्यांना हळदी कुंकू म्हणजे काय असते, महिलांचे खेळ काय असतात, त्याच्याच नंतर आम्ही चष्मा शिबिर आमदार साहेबाच्या जन्मदिनानिमित्त गेल्या 2013 सभापती असतापासून घेतो आणि वेगवेगळ्या विभागात, कारण की डोळ्याबद्दल लोकांची तितकी सुरक्षा कशी असते, कशी तपासणी करायची याबद्दल लोक जात नाहीत आणि भरपूर खर्च येतो, त्यामुळे त्या त्या ग्रामीण भागात जाऊन आम्ही आश्रमशाळेच्या माध्यमातून सुद्धा ते काम करतो. 2014 झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे माननीय श्री संजय पुराम यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून जनतेने सुद्धा त्यांना साथ दिली. आमदार श्री संजय पुराम हे तब्बल 18,000 मतांनी निवडून आले होते. एकंदरीतच जनतेने त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाचे त्यांनी सार्थक केले. आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या क्षेत्राचा विकास हा उदात्त हेतू समोर ठेवीत त्यांनी आपल्या मतदारसंघात विविध विकास कामे खेचून आणली. भविष्यासाठी आपण कचारगडचा विकास, हाजराफालचा विकास, धासगडचा विकास आणि जे लहान मोठेचे काम जे 20 वर्षात होऊ शकले नाही ते आपण 5 वर्षात करण्याचा जो मानस ठेवला त्याच्यामध्ये एक सिंचनाच्या दृष्टिकोनातून आपण सालेकसा तालुक्यातील कुवाढास हे प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे आणि लवकरच कुवाढास प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे. आदिवासी समाजाचे आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या कचारगडला अश्रेणीमध्ये आणीत त्याच्या विकासाकरता केंद्र आणि राज्य शासनातर्फे 30 कोटी रुपये विविध विकास कामांवर खर्च केले. आज कचारगडचा विकास गेल्या 20 वर्षाच्या तुलनेत झपाट्यानं झालेला आपण बघत आहोत. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकरता विविध सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. 84-85 से तो 10-15 साल तो ऐसाच था, तो उसके फिर हमारा संजय पुराम को जब हमने लाए तो वो पहले भी बोलता था, ऐसा आता था कोई पाली डोहारता था, पानी लाता था टंकर में, चलो मैं ये देवी का सेवा करूँगा तो मैं जीत जाऊँगा, तो मेरा कचारगढ़ देवी स्थल हमारा गोंड समाज का, मैं यहाँ पे कुछ ना कुछ करूँगा करके बोला. उस समय से फिर थोड़ा यहाँ पे अच्छा काम हो रहा है और अभी धीरे धीरे लोग आते हैं. अभी सब बात की अभी देखते हैं, पहले तो पत्थर था, इधर तो पैदल में चल ही नहीं सकते थे. याशिवाय विविध गावांना इतर गावांशी आणि गावांना तालुक्याशी जोडण्याकरता मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत 300 किलोमीटर लांबीचे 200 कोटी रुपये खर्च करून रस्ते तयार करण्यात आले आहेत. 5 वर्ष अगोदर या क्षेत्राला खूप काही अडचण होतं, नक्षलग्रस्त या क्षेत्राला मानलं जात होतं, परंतु असं आता काहीच राहिलेला नाही आहे. कारण की आता खूप जोरात विकासाचे काम सुरू होत आहेत आणि
लगेचच आता मला आमदार साहेबांनी सांगितले की रोड झाल्यानंतर इथं उपकेंद्र दवाखाना सुद्धा मंजुरी आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षात जी कामे झाली नाहीत ती आता माननीय श्री संजय पुराम यांच्या विधानसभा क्षेत्रात होत आहेत. भजेपार आणि भजेपार नदीटोला वरून बोदलवडी सालेकसा हा मार्ग जातो. या मार्गावर वाघ नदी आहे आणि तिथं पुलाची अत्यंत आवश्यकता होती. मागील 20-25 वर्षापासून या पुलाची मागणी होती पण याची दखल आतापर्यंत खूप आमदार खासदार होऊन गेले पण त्यांनी आजपर्यंत दखल घेतली नाही. पण माननीय संजय पुराम साहेबांनी याची दखल घेतली आणि त्याच्यासाठी 6 कोटी निधी त्यांनी मंजूर करून घेतला. ह्या गावापासून ह्या पुलापासून आपल्याला खूप फायदा होणार आहे. जवळपास 10-15 गावांना याचा लाभ मिळणार आहे. आजही आमगाव ते देवरी ह्या मुख्य राज्य महामार्गाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे तालुक्याचं अंतर कमी होऊन दळणवळणाला सोयीस्कर होणार आहे. आज विधानसभा क्षेत्राचा विचार केला असता या ठिकाणी असलेल्या एकूण लोकसंख्येपैकी 57% ग्रामस्थ हे आदिवासी समाजाशी निगडीत आहे. मात्र त्यांना आज खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सातत्यानं माननीय आमदार श्री संजय पुराम गेल्या 5 वर्षापासून करीत आहे. आजही हा समाज आरोग्याविषयी गंभीर नसल्यामुळे त्यांच्याकरता विविध गावात आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबिर घेऊन त्यांच्यामध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. राज्य तसेच केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणारी सुकन्या समृद्धी योजना, उज्ज्वला ग्राम योजना, अपघात विमा योजना अशा विविध योजनांद्वारे विविध लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून पुढील महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावण्यात माननीय आमदार श्री संजय पुराम यांचा सिंहाचा वाटा आहे. आज युवा और तड़पदार आमदार संजय पुराम इन्होंने आमगाव विधानसभा क्षेत्र की कायापालट करने के लिए अपना सर्वांग लगा के रख दिया है और हर क्षेत्र के लिए हर ही डिपार्टमेंट की सारी योजनाएं आज सालेकसा हो या आमगाव हो या देवरी हो हर क्षेत्र में सभी तरफ विकास की गंगा बह रही है. या मध्ये अपर तहसील कार्यालय चिचगड, कचारगड विकास, ढासगड विकास, देवरी नगर पंचायत विकास, हाजरा फॉल पर्यटन क्षेत्र इत्यादींचा समावेश आहे. पाच वर्षाच्या आधीपासून आम्हाला संजय पुराम जोडले आणि त्यांनी इतकी हिंमत दिली की मला वाटते जनरली कोणताही आमदार इतका सहयोग देऊ शकत नाही. पण संजय पुराम आमदार साहेबांनी नेहमी वारंवार येऊन भेटी घेतल्या. भेटी घेऊन त्यांनी आम्हाला उत्साह दिला आणि त्यांच्याच निधीमधून कुठून आणले पैसे माहीत नाही. मागच्या वेळेस 85 लाख रुपये आणले आणि त्याच्यामुळे तो कामाचा इतका वेग वाढला की आमची छाती फुलून गेली. आणि ते जर 5 वर्ष अजून आमदार या पदावर राहिले तर मला वाटते त्या घासगडचा कायापालटच होणार एवढी आम्हाला खात्री आहे. आमदार संजयजी पुराम विकास पुरुष आहे हमारे देवरी के. उन्होंने अभी तक 17 करोड़ रुपये टोटल अलग अलग इंस्टॉलमेंट में उन्होंने दे चुका है जिनमें से मैक्सिमम 12-13-14 करोड़ रुपये काम हो चुके हैं और 2-3 करोड़ जो बचे हुए हैं उनके काम चालू है. और उनमें आमदार साहब का कहना था कि गांव अपना जो है जो स्लम एरिया है उस एरिया में ज़्यादा से ज़्यादा काम हो, विशेष करके गार्डन बने, सौंदर्यकरण बने. तो हमने दुखेश्वरी तालाब का सौंदर्यकरण है बन चुका है. केशोरी तलाव साइड में एक सौंदर्यकरण का बहुत बड़ा प्रोजेक्ट चालू है. माननीय आमदार संजय पुराम साहेबांचा खूप खूप आभारी आहे. आमचा पूर्ण क्षेत्र म्हणजे चिचगडची जी जमीदारी होती पुराण जुन्या काळामध्ये ते कमीत कमी 72 गावांची जमीदारी होती. तसं हे पूर्ण 72 गावाच्या लोकांना कमीत कमी 40-50 हजार लोकांना ह्या अप्पर तहसील कार्यालयाचा खूप खूप फायदा होणार आहे. कारण लहान आणि मोठे असे कमीत कमी प्रत्येक वर्गाच्या लोकांना तहसील ऑफिसचा काम असतो आणि शाळेच्या असो किंवा शेतीच्या काम असो त्यांना जर तहसील ऑफिसमध्ये त्यांचे जर काम झाले नाही तर त्यांचे 1-1, 2-2, 3-3 दिवस 1-1 आठवडा त्यांचा खराब होत होता. आणि त्या लोकांचा एवढा टाईम वाचेल त्या टाईमेमुळे त्या लोकांच्या अजून काहीतरी प्रगती होती, त्यांचे अजून काम काहीतरी रिपोर्टतील आणि त्यांना विकासाची गती मिळेल. देशाचे माननीय पंतप्रधान यांनी दिलेल्या सबका साथ सबका विकास या मूल मंत्राच्या पावलावर पाऊल ठेवत माननीय आमदार श्री
संजय पुराम यांनी त्यांच्या मतदारसंघात विविध कामांना गती देण्यासोबतच पूर्णत्वास नेण्याचा मान गेल्या 5 वर्षात मिळवला आहे. अतिशय मन मिळावू आणि कर्तबगार असलेले माननीय आमदार श्री संजय पुराम हे खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात विकासाचे गहिरे रंग भरणाऱ्या व्यक्तींच्या पंक्तीत माननीय आमदार श्री संजय पुराम यांचं नाव आवर्जून आणि अग्रक्रमाने घ्यावं असंच त्यांचं कार्य आहे. शांत संयमी परंतु कणखर नेतृत्व असणाऱ्या माननीय आमदार श्री संजय पुराम यांना पुढील वाटचालीसाठी शतशः शुभेच्छा.